क्रमांक 33 ब च्या नगरसेविका राजलक्ष्मीताई दिलीप नवले यांच्या विकास निधीतून धबाडीगाव एव्हेन्यू सोसायटी ते राजलक्ष्मी सोसायटी येथे पाण्याची लाईन टाकण्याचा शुभारंभ आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते आज करण्यात आला. या कामासाठी नगरसेविका नवले यांनी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून नागरिकांना सुव्यवस्थित पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी 6 इंचाची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. शुभारंभाच्या या सोहळ्याला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका राजलक्ष्मी नवले, समाजसेवक दिलीप नवले, प्रभाग समिती अध्यक्षा नीता दांगट, नगरदास चरवड, अश्विनी पोकळे, सरपंच, अनेक कार्यकर्ते तसेच धबाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरामध्ये आज या ठिकाणी 25 लाख रुपये किमतीच्या पाण्याच्या लाईनचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. भागामध्ये पाण्याच्या लाईन टाकल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे पाण्याची वितरण व्यवस्था झाल्यानंतर खरं तर या भागातील नागरिकांना प्रेशरनी पाणी गेलं पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्नच करत आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की नवले या ठिकाणी असणारी पाण्याची टाकी असेल, तळजाई परिसरामध्ये असणारी मोठी पाण्याची टाकी असेल, या सर्व पाण्याच्या टाकीमधून या ठिकाणी डबाडी असेल, 16 नंबर असेल, 15 नंबर असेल, या भागासाठी सुद्धा पाण्याचे चांगल्या प्रकारे वितरण करावायचं आहे. जेणेकरून पूर्वी या भागाला महानगरपालिकेकडूनच काही भागाला पाणी मिळत होतं, परंतु काही भागाला पाणी मिळत नव्हतं. आता हा संपूर्ण भाग पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. पण आपल्या निधीतून 25 लाख रुपये निधीतून आपण पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन आम्ही प्रवंडा नापकीर यांच्या हस्ते झालेलं आहे. तर या प्रसंगी सर्वच नापिक उपस्थित होते आणि हा नवीन समाविष्ट भाग असल्यामुळे इथं पाण्याच्या लाईन किंवा ज्या मूलभूत गरजा होत्या त्या करण्यासाठी आपण आपल्या नागरिकांच्या आग्रहाने हे काम करत आहोत. तर या प्रसंगी सर्वच नागरिक आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. हा आत्ताच आपल्या गेल्या 2 वर्षापूर्वी आपला गाव समाविष्ट झाला, त्यावेळेस निवडणुका लागण्याचे काहीही हे नसताना त्यावेळेस आपल्याला या नागरिकांच्या काही समस्या सांगितल्या गेल्या होत्या. तर त्यामध्ये मग धैर्य असेल नवीन समाविष्ट गाव आणि हेदाबाडी गाव ह्या समाविष्ट गावांमध्ये जी पाण्याची गरज ओळखून आपण हे दोन्ही ठिकाणीचं काम करत आहोत. तर यामध्ये स्थानिक नगरसेविका अश्विनी पोकळे असतील, आमचे सर्वच माझे सहकारी नगरसेवक आणि बाकीचेही मान्य यांचेही सहकार्य लागले आणि सर्वांचंच मी आभार मानते की